मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी मनपा गेटवर उभे राहून बेशिस्त आणि लेटलतीफ कर्मचाऱ्यांची घेतली हजेरी. धुळे महापालिकेच्या लेटलतीफ कर्मचाऱ्यांविरोधात पालिका उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशान्वये बुधवारी 30 ऑगस्ट रोजी ऍक्शन मोडमध्ये आल्याचे बघावस मिळाले आहे. महापालिकेत नेहमीच लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांची पालिका उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी गेट बाहेरून बंद करत थेट पालिकेच्या बाहेर उभे राहून चांगलीच हजेरी घेतली आहे. महापालिकेत कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याच्या नागरिकांतर्फे वारंवार येणाऱ्या तक्रारी होत्या. यावरून पालिका उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी मनपा गेट बाहेर उभे राहून बेशिस्त आणि लेट लातीफ येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली आहे. यावेळी गेट समोर साक्षात अधिकारी अवतरलेल्या पाहून अनेक कर्मचारी खजील झाले, तर बहाणे सांगता सांगता काही जण थकले नाहीत. धुळे महापालिकेतील नवीन आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी शिस्तीची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्या अनुषंगाने उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी गेटवर उभे राहून बेशिस्त कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी काही कर्मचारी उशिराने आले तर ब्याच जणांच्या गळ्यात ओळखपत्र नव्हते. तसेच पूर्वसूचना देता गैरहजर राहिलेले विचारता बाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांचाही आढावा घेण्यात आला. अचानक उपायुक्तांनी राबविलेल्या मोहिमेमुळे मनपा कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार, मी धुळे महानगरपालिका उपायुक्त सामान्य प्रशासन डॉक्टर संगीता नांदुरकर. आज माननीय आयुक्त मॅडम श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही सकाळी गेटवरती सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतलेली आहे. हजेरीमध्ये आम्ही मागच्या 8 दिवसापासूनच तेव्हापासून कमिशनर मॅडम नव्याने आलेले आहे तेव्हापासूनच शिस्त लावायला कार्यालयामध्ये सुरुवात केलेली होती. आज आम्ही गेटवर हजेरी घेतली, त्यामध्ये आम्हाला स्ट्रिक्टली उशिरा येणारे, गळ्यात आयकार्ड न घालणारे किंवा रजेवर असणारे, ॲब्सेंट असणारे, न विचारता जाणारे अशा लोकांचा आढावा घेणं हे मॅन्डेटरी होतं. त्यानुसार आम्ही आज आढावा घेतला. तर आम्हाला गेटवर जवळपास 10 कर्मचारी असे आढळले, त्यांच्या गळ्यामध्ये आयकार्डच नव्हते. त्यांनी ते कार्यालयामध्ये ठेवलेले होते किंवा घरी होते किंवा खिशात होते. तर अशा लोकांना आम्ही 50 रुपये रोजप्रमाणे दंड सुरू केलेला आहे. त्याचबरोबर गैरहजर कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास 30 लोकं आम्हाला गैरहजर आढळले. त्यातल्या काही लोकांचे रजेचे अर्ज देखील असू शकतात, ते आम्ही डिपार्टमेंटकडून आता गोळा करत आहोत. ज्यांच्या मंजुऱ्या त्यांच्या खातेप्रमुखांकडून झालेल्या नसतील अशांवर विना वेतनाची कार्यवाही आमच्याकडनं करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही कर्मचारी हे नित्यनियमाने उशिरा येतात अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत्या, त्यांच्याकडे आमचं सातत्याने लक्ष राहणार आहे. आणि यानंतर हजेरीच्या कुठल्याही तक्रारी कार्यालयामध्ये दिसून येणार आणि याबाबतची दक्षता प्रशासन सर्वानुमते घेणार आहे. आणि अशा प्रकारचे आदेश आम्हाला आयुक्तांचे प्राप्त. धन्यवाद.